हे मालक आहेत, त्यांच्या टॅक्स वरती आहेत, आपण सेवक आहोत. आपण तुला एवढं तुम्हाला मी सांगितलं होतं की यामध्ये काही प्रॉब्लेम नव्हता ना सर. तुम्ही मला वेळ काय झालं, मला मंत्रालयात बोला मीटिंग झाली, मी एक दिवस मंत्रालय घाई घाईत गेलो, एक दिवस बजेट मध्ये मीटिंग झाली, तुमचा आता कॉन्टॅक्ट झाला नाही. शनिवारी काय झालं माहिती आहे, मला अर्जंट गावी जायला झालं, माझ्याकडे घरी कार्यक्रम होता, मी जाणार नव्हतो, पण जावं लागलं म्हणून गेलो मी गावी. सर शनिवारी त्यात पामबीचला रडरोड क्रॉस करताना तुम्हाला मी नाव आणि नंबर देतो, शुभांगी म्हणून एक मुलगी आहे, त्याची आई वरती स्कूटरी चालली होती, तिथे सिग्नल चालू असताना सुद्धा एक गाडी आली, त्यांना ठोकलं, लागलं नाही जास्त, कुठे ऍडमिट झाले ना, गुडघ्याला थोडी जखम झाली. माझ्याकडे ते संध्याकाळी आले होते, माझा विषय नुकताच झाला होता साहेबांकडे. सर एक प्रश्न होता, साधा सिम्पल आहे, तुम्ही मग काय म्हणाले की तिकडे काहीतरी त्या, मी तुमची बाजू समजली, तुम्ही म्हणाले तिकडे काहीतरी त्या कॉर्नरला की आपल्या जुना एअरपोर्ट ते नवीन एअरपोर्ट पर्यंत जे मेट्रोचं हे आहे त्यांनी सेंट्रल बॉडी म्हणून प्लॅनिंग केलं आहे. त्याला आमच्या जवळ प्रशासनामार्फत पण आम्ही सांगितलेलं आहे, आणि बाकीचे जे इथले आमदार आणि ह्यांनी पण सांगितलं की तुम्ही ह्याच्यात घेऊ नका, इथं आम्हाला ब्रिज बांधायचे आहेत, आम्ही त्यांना फुटबॉल ब्रिज बांधायचं सांगितलेलं आहे. याची मीटिंग आमची शिडकोमध्ये गेली मागच्या वेळेस झाली, त्याच्या आधी 15 दिवसापूर्वी झाली मीटिंग, आणि या आठवड्यात गुरुवारी पण गुरुवारी मीटिंग ऑनलाईन घ्यायचं होतं, तर आम्ही प्रचंड विरोध केला की तर तुम्ही घेऊ नका. त्यांना सांगितले पलीकडच्या बाजूला तुम्ही मेट्रोचं हे करा, त्याचं काय चाललं होतं, मानपूरपासून ते हितपर्यंत पूर्ण सेंट्रलवरपर्यंत घ्यायचं चाललं होतं, तर त्यांना आम्ही सांगितलं करता येणार नाही, कारण आम्हाला इथे ब्रिजेस बांधायचे आहेत, आणि याच्यावर एअरपोर्ट आल्यानंतर प्रचंड ट्रॅफिक असणार आहे, आणि दोन तीन ठिकाणी आपल्याला एक्झॅक्ट स्पॉट होऊन जाते ॲक्सिडेंटचा, तर त्यांनी ते मान्य केलं, त्यांनी चेंजेस केलेले आहेत, ते आम्हाला गुरुवारी पण गुरुवार दाखवते. आणि वाटतं तुम्हाला जर हे वाटत असेल तर आपण गीता मॅडम म्हणून ज्या सिडकोच्या सिने हे आहेत हेड ऑफ डिपार्टमेंट आहे एअरपोर्ट आणि ट्रान्सपोर्टेशनच्या, त्यांना जाऊन भेटा, तुम्हाला त्याही समोर देते. आणि आपल्या तीन मीटिंग आहेत, मिनिस्टर ऑफ मीटिंग मध्ये तुम्हाला त्यांच्याकडे बघायला मिळते. सर एक प्रश्न झाला हे झालं, आणि दुसरं त्याच्यावरच बोलतो मी, आता तुम्ही मेट्रो बनवणार काय पण बनवणार, पण आता बघा उडव्यापर्यंत जायला ट्रेन आहे, तो ब्रिज आहेच ना. आमचं म्हणणं काय होतं, जर त्या ब्रिजला तुम्ही त्याची विनंतर भविष्यात व्यवस्था करणारच आहात, त्याला तुम्ही काढणार तर नाहीये, रेल्वे लाईन बंद करणार नाहीये, तर त्या ठिकाणी त्याच उंचीचा पुढे जर 1000 मीटरच्या याला तुम्ही जर डायव्हर्टेड जर त्या ठिकाणी रोड आपण याच्यासाठी 3-4 ठिकाणी चेक केल्या, एक अंडरपास तर होत नाही करत, आता सोडून दिलं विषय, अंडरपास होत नाही, फुटवर ब्रिज बनवायचं प्लॅनिंग आम्ही केलं, परंतु आम्हाला त्याच्यामध्ये दोन लोकांची एनओसी कायम लागतं, असं करायचं असतं, एमएमआरची लागते आणि शुल्कची लागते, एमसीडीची आपली एन्व्हायरमेंटसाठी याच्यासाठी नाही, तर त्या दोन्ही संस्थांना आम्ही मोबिलिटी प्लॅन सबमिट केला. तुम्हाला माहिती असेल की आपण सगळ्या ब्रिजेसचा प्रस्ताव महापालिकेने मंजूर करून गव्हर्नमेंटनं पाठवला होता. सिटी मोबिलिटीमध्ये त्यांनी काय केलं, ही नवीन एअरपोर्टसाठी कनेक्टिव्हिटी घेतल्यामुळे आम्हाला ते काम करता येत, हे तुम्हाला माहिती आहे, त्याच्या सभागृहात पण तुम्हाला बऱ्याच वेळा चर्चा मागे झालेली पाशावर नाही चर्चा झालेली आहे, त्यावेळी तुम्ही असाच होते, मला वाटतं त्यावेळी तुम्ही होता, त्याच्या आजच्या त्याच्या मागच्या वेळी तुम्ही चालून होता का 2010 दहाच्या वेळी बरेच प्रेझेंटेशन दाखवत होतो आम्ही, 700 कोटीचे ब्रिज बांधणार आहेत, त्या ब्रिजमधलं काय काय कामं येतात हे सगळं आम्ही जनरलकडे हे दाखवलं होतं, पण त्याच्या त्या दरम्यान हे अभिमानीने सांगितलं की आम्हाला म्हणजे आम्हाला इथे एअरपोर्टसाठी मेट्रो घ्यायची आहे, त्यामध्ये प्रस्ताव थांबला होता, त्याच्यावर 3 मीटिंग झाल्या, तुम्ही पण आग्रही आहात, ऍक्सिडेंट जवळ 5-6 झाले आत्तापर्यंत, गेल्या 4-5 याच्यापासून जास्त झाले, हा नाही ना, तर त्यासाठी आता मी सीसीटीव्ही पण लावली, सीसीटीव्हीमुळे ना आता ते चालू आहे, सीसीटीव्ही मला वाटतं 8-10 दिवसात चालू ना, तुम्हाला हे स्पीड वगैरे सगळं कमी होऊन जाईल, सगळे चलन यान चालू होतील, आम्ही आता वाटतं तुम्ही जाऊन डेमो बघून येतो आता ह्याच्यामध्ये सीसीटीव्ही मध्ये. सर आमचा सीसीटीव्हीचा विशेष नाही, तुमचं बरोबर, तू सांगितलं सगळं प्लॅन केलं, आमचं म्हणणं आहे की 8 वर्ष का लागतात एवढे, 10 वर्ष का लागतात एवढे, की त्याच्यामध्ये जर मेट्रो तिकडनं आपला उरणची रोड रेल्वे जाते आपली उरव्यापासून तिथपर्यंत, त्याच हाईटचा आम्ही म्हणतो की पुढे एलिव्हेटेड त्या ठिकाणी ब्रिज काय नाही बनवू शकत आपण, जसं आपण याला बनवला दादांच्या इकडे जायला आपण बनवलं व्हाईट हाऊसला, असं प्लॅन हे करून बनवला, कर करून बनवला, की ह्याच्यामध्ये तुम्हाला स्पष्ट माहिती आहे की सिटी मोबिलिटी प्लॅन हा महापालिकेकडे स्वतःच मंजूर करून घेता येत नाही, याला एमएमआरची परवानगी लागते. आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळ्या माहिती आहे की फक्त इथं प्लॅनिंग अथॉरिटी आपण असलो तरी डेव्हलपमेंट अथॉरिटी किंवा बाकीचे ज्या दोन तीन संस्था आहेत, एक शुल्क आहे आणि एमएमआरडी आहे, त्यांच्या एनओसीशिवाय आम्हाला काय करता येत, सिटी मोबिलिटी प्लॅन मध्ये आम्ही टाकलेला आहे,
सगळे ब्रिज हे घेतलेले आहेत पण त्याला परवानगी मिळाली नाही. त्याच्यावर आता सिरियसली आम्ही सिडको पण विचार करते. सिडकोने जवळजवळ 3 बैठक घेतल्या महिन्याभर. सर आमचं म्हणणं आहे की त्या ठिकाणी एकच आहे, एकच ठिकाणी एकच शाळा आहे तिथे त्या ब्रिजला. तुम्ही एखादा प्रस्ताव बनवला का त्याचा? दाखवा ना आम्हाला कुठे प्रस्ताव बनवला. तुम्ही सांगतो आम्ही प्रेझेंटेशन दाखवतो ना सगळ्यांना. पण दोन्ही मॅडम किंवा हे असं पुरे असं पुरे दुसरा विषय असा होता की सर आम्हाला गार्डन जेव्हा बनवत थीम पार्क बनवत होतो सर आम्ही बरं. मी तिकडे स्थानिक नगरसेवक होतो साहेब तिकडचे त्यावेळेस एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. आमचा प्लान तोडून त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही फक्त टप्प्याटप्प्याने घ्यायला सांगितलं. मला सांगा साहेब की आता मी टेंडर बघतोय 15 कोटीचे टेंडर पिकनिक साठी, 2 कोटीचे टेंडर इमॅजिका पिकनिक साठी शिक्षण विभागाचं, 2 कोटीचं टेंडर. गार्डन विभागा माझा नाही गार्डन विभागाचा माझा नाही पण तुम्ही मिळाले येतात म्हणून मी तुम्हाला सपोर्ट करायला. चुकीचं समज आहे तुमचा की आपल्या डिपार्टमेंट स्थापत्य विभागाने बनवलं गार्डन म्हणजे तुम्हाला जरा माहित आहे थीम पार्क कोणी बनवलं? विचार करा संकेत साहेब. आपण त्यांचे गार्डन विभागाचे अभिप्राय घेतले आणि त्याच्यानंतर कसं दोन पार्ट मध्ये तुम्ही म्हणता बरोबर आहे की आम्ही असं 3 गार्डन डेव्हलप करायला घेतले होता. एक तुमच्या इथे घेतली होती, त्याचं प्लॅनिंग केलं होतं. 2 सेक्टर 42 मध्ये घेतली होती. सर ते नंतर झाले. सेक्टर 42 चे 2 वर्षानंतर 3 घेतली होती. सर तुम्ही नाही घेतली, ऐका ना. तुम्ही आग्रही महासभेत ना मंजूर करून घे, तुमचं मान्य आहे. मी म्हणत नाही, मी संजय म्हणत नाही, महापालिका सांगतोय. महापालिकेने पण काय नाही केलं, त्यांना रेडीमेड प्रस्ताव आणून दिला, त्या लोकांनी महासभेत मंजूर केला, त्याच्याबद्दल आभारी आहे. पण तो पण तोडला जे गार्डन एवढं सुंदर. गार्डन काय केलं त्याच्याने? कसं झालं साहेबांनी सांगितलं की त्या 2 पार्टमध्ये करा. पहिला फेज 2 घ्या, फेज 2 पहिला घ्या, नंतर दुसरा घ्या, आणि नंतर अजून काय लागलं 3रा करता. सर मला सांगा असं होतं का, तुम्ही एवढं सुंदर वास्तू त्या ठिकाणी बनवणार, प्रेझेंटेशन मंजूर केलं, त्याला मंजुरी दिली आणि हे यांनी सांगितलं की मला लिहून एक काम करू तू हा विषय ना कमिशन साहेबांकडे आपण घेऊ. कारण काय हा माझा एकट्याचा विषय नाही, गार्डन डिपार्टमेंट होता. एक आयुर्वेदीचा आला, एक वाशिममधला आला, एक तुमचा आला, पण तुमचा आम्ही करणार आहे, मंजूर पण झालेला आहे. फक्त काय झालेलं आहे की बाकी कुठचे कुठे घ्यायचे आहेत ना त्याचं साहेबांनी सांगितलं प्रस्ताव घ्या. आपली एकूण 67 मैदान आहे. 67 मैदानामध्ये जिथे जिथे ऍक्टिव्हिटीज आहेत, नुसते क्रिकेट नाही, कबड्डी कुठे घ्यायचं आहे, खो खो कुठे आहे, त्याचा प्रस्ताव घ्या. त्याप्रमाणे कारण सांगितलं सर तुमचं होईल त्याच्यामध्ये विशेष नाही. आमचा पुन्हा सांगतो की तुम्ही आम्हाला त्याच्याबद्दल तुम्हाला त्याची परवानगी घेतली आपण बांगरसाहेब असताना की तिकडे बनवा म्हणून. बरोबर आहे, तिकडे आपण म्हणलं नाही क्रिकेट फुटबॉल, तिथे सगळ्या ऍक्टिव्हिटी करतील तिथे, कारण आपल्याकडे स्पेसच नाही बाहेर कुठे. तो इकडे बघा, तो प्रस्ताव आहे ना मंजूर झालेला आहे. हो, प्रिन्सिपल अप्रूव्हल मिळालेला आहे. फक्त आम्हाला स्पोर्ट्स विभागाचे बाकी 67 ग्राउंडवर काय करणार, काय झालं की सगळ्या तुमचा प्रस्ताव बघितले बाकी लोकांना माहितीच नाही. आमचं ग्राउंड आहे ना सर. ऐका ना, मी सांगतो तुमचा प्रश्न नाही, आपण बाकी लोकांनी केलं ना. तुम्ही सांगपाडा खाली बनवलं की नाही एक ऐका ना सांगतो की तुम्हाला मी काय तुमच्या आलं की लक्षात येते का नाही बघा. आम्ही काय केलं की 67 मैदानावर प्रस्ताव तयार करायचा स्पोर्ट्स विभागाला साहेबांनी सांगितलेलं आहे आणि तुमच्या याला मंजुरी दिलेली आहे ऑलरेडी. साहेब मला त्या बाकीच्या 67 मध्ये काय होतं त्याच्यामध्ये विषय माझ्यासमोर विषय दोष नसतो, माझ्यासमोर पूर्ण बाकी शहर. आमच्या शहरामध्ये जसं फाउंडन आणि तिकडे केलं तुम्ही जे म्हणताय, मग तुमच्या नजरेमध्ये फक्त नेरुळ मध्ये फाउंडन का लावले, शिवड मध्ये का नाही लावले? काय झालंय की सिमेंटचे चौक फक्त नेरुळ मध्ये का, शिवड मध्ये का नाही घेतले? तुमचे कधी घेतले दाखवा ना मला. किती होतो किती चूक घेतली यांच्यात? आपण आपले चौक चाललाय 2 वर्षापासून. पेट्रोल पंप वाला एक आहे. कुठे कुठे घेतलाय पेट्रोल पंप? कुठे घेतलं दाखवा ना. पेट्रोल पंप सर सिमेंटचे रस्ते तुम्ही बाकी ठिकाणी बनवतात, मला कारण सांगतात की जीआयच्या रोड वरती करणार, कुठे दाखवा ना मला. महापालिकेनं आम्ही एक टेंटेटिव्ह प्लॅन बनवलेला आहे,
त्याच्यामध्ये कुठले रोड्स घ्यायचे असतात, कुठले काळजी स्वतः प्लॅन केलेला आहे, कॉन्क्रीट रोड कुठे घ्यायचे, आसपास रोड कुठले घ्यायचे, कुठले चोख करायचे, आयुक्त साहेबांकडे प्रस्ताव आम्ही सादर केलाय, त्या बजेटमध्ये घेतो हे बघा, या बजेटमध्ये प्रोव्हिजन केलेली पण आम्ही कुठले कुठले घ्यायचे ते करू आपण, काय प्रॉब्लेम तुमचा चौक येईल त्याचं काय एवढी चिंता करायची गरज नाही. चौकचा विषय तुम्हाला तुम्हाला उदाहरण दिलं फक्त, त्या चौकसाठी भांडत पण नाही मी तुम्हाला उदाहरण दिलं की ठीक आहे. मला कामाला काय आपल्या मनोज पटेलांची आई वाढल्या सगळी निघाला तिकडे पाच मिनिटात आवडत कारणाचा विषय काय करत नाही, कारण जो कुठला विचार होता आता फाउंटन कॅन्सल होत ना, नाही आपण गेलो होतो कॅन्सल कॅन्सल कोणतं ते कुठे कारंजाचा विषय होता, शिल्प होत ना, काय शिल्प नाही कारंजाचा बोललो आम्ही, कारंजे लावले तुम्ही सगळ्या देरूळला वेलापूरला सानपाडाला कुठे यांचे कुठे करता येणं शक्य तू आता घ्या आता आता नवीन सिटी प्रोफाईल मी टाकाय सांगितलं तू टाकायला हे सांगू संजय पाटील सांगू प्रॉब्लेम नाही आता काय आलं स्वच्छ सर्वेक्षण जे आहे ना ते आता सिटी प्रोफाईल फायनल करायला ते आठ दिवसात फायनल होईल ते आपण यादी घेऊन त्याच्यामध्ये आम्ही आता जीएस मानत बरोबर प्रस्ताव ह्याच्यामध्ये आहे मंजूर मध्ये आहे वर तुमचा जी प्लस टू चे काम चालू आहे त्याचे यशस्वी मंजूर करून घेतलं ती बिल्डिंग आता फुल स्पीड चालली तुम्हीच प्रयत्न करता आणि तुम्हीच प्रश्न विचारता सर तसा नाही पण आता ते तुम्हाला सांगू का तुमच्या तुम्ही त्याला फॉलो करा तुम्ही मला विचारा सर करतो ना मी पण नाही होत ना स्वतंत्र संजय पाटील सांगितलं हा कोकाटेला सांगितलं बरं तो आणि दोन्ही आणि काय सर ते आपण ते डे केअरचा आणि तो सॉरी आपलं याचा जॉगिंग ट्रॅक आणि याची फाईल बनवली आहे पण असं नका करू तरफ सारखं सगळे मागतात म्हणून तो नाही करणार आपण जॉगिंग ट्रॅक आता तो बंद झाला सर्व्हिस रोडला आम्ही इकडे तिकडे सगळे हजारो लोक धावायला तिकडे जातात आपण सर्व्हिस रोडला काय होल्डिंग पॉईंटला आपण होल्डिंग पॉईंट जवळ ते मला होल्डिंग पॉईंट सांगितलं होतं होल्डिंग पॉईंट बोलतोय त्याचा एक प्रस्ताव बनवलेला आहे पण आमची अशी मातोश्री बिल्डिंग पासून ते ह्याच्या कोपऱ्यापर्यंत तोच ना हा म्हणजे आपलं जे एसटीपी आहे ब्रिज पर्यंत बरोबर पण त्याचा प्रस्ताव आम्ही बनवलेला आहे सांगितल्याप्रमाणे त्याचं नियुक्त केलं सगळं केलं पण माझं असं म्हणणं की असं रखडत नका ठेवू जसं असं ठेवलं म्हणून काय आलं एमसीडीएमची परवानगी सांगितलं आपण आज जात नाही बाहेरच करतो त्यामुळे परवानगी होऊन जाईल झालं सगळं एकच शेवटचा विषय तुमच्या समोर हे करतो आणि काय बोल चर्चा करत नाही फक्त दाखवतो बस हे सांगितल्याप्रमाणे हे भरून घेतले आर्किटेक्ट कडनं आमचं असं म्हणणं आहे की हे पटापट व्हावं एनओसी नाही का त्याची म्हटलो आपण याची घेऊ म्हणून शिडकोची तुम्ही म्हटले शिडकोची एनओसी घ्यावी लागेल आपला इंडोर स्टेडियम हे इंडोर स्टेडियम आता लवकर होणार नाही कारण होतो हा काय डीपी प्लॅन अजून मंजूर झालेला नाही हा डीपी प्लॅन मंजूर झालेला ना आपण आता सध्या या वर्षी मी शिडकोत गेलो होतो मी तुम्हाला सांगतो शिडकोत गेलो आशापासून मी काढायला भेटतो त्यांना विचारतो सर आपण तुमच्याकडे गरज नाही आपल्या डीपी प्लॅन मध्ये तुम्ही सजेशन दिले त्या कंपोज केला होता त्या ठिकाणी आता प्रस्ताव घेतलेला डीपी प्लॅन शुल्कोच्या आपण ज्या अमेनिटी म्युन्सिपल अमेनिटी घेतलेला प्लॉट तो आता डीपीचा फायनल स्टेजला आहे त्याला कधी 15 दिवसात मंजूर मिळेल त्यानंतरही घेतलं सध्या तुम्ही या 15 दिवसात बजेट नाही टाकते ना मला बजेट जे रिझर्वेशन मध्ये प्लॉट आहेत त्याच्यावर मी बजेट पोलिंग केली होती पण मला कारण सांगितलेलं आहे कारण सध्या डीपी मंजूर असताना त्याच्यावर आपण प्रस्ताव काही घेता येणार नाही आपण जे आपल्याला 20-25 प्लॉट असे आहेत तुमचा प्लॉट आहे एक दुसरा स्विमिंग टँकचा एक प्लॉट आहे एक 2-3 समाज मंदिरचे प्लॉट आहे की जे आरक्षण जो जुनं होतं पंपाऊटच्या ठिकाणी समजा हे घेतलंय तुमचं स्टेडियम घेतलं एक एसटीपीचा प्लॉट आहे शक्कर रोडला तो पंपाऊटच्या त्या ठिकाणी पण काहीतरी स्टेडियम आणि स्विमिंग टँक घेतलेलं आहे तर असे 21-25 प्लॉट्स आहेत त्याच्यामध्ये आपल्या डेव्हलपमेंट करायचे पण डीपी जो पण मंजूर होत नाही तो घेतला सर मी काय बोलतोय तुम्ही याच्यामध्ये घ्या ना ते काय म्हणतात त्याला आपण ते टर्म्स अँड कंडिशन मध्ये घ्या ना प्रस्ताव लिस्ट मध्ये तुमच्या सांगितलं तुम्हाला मी नंतर बोल सगळ्या समोर आणि जे लिस्ट द्या सांगते लिस्ट मध्ये पाठवून द्या तुम्ही ठीक आहे हो ठीक आहे चलो चला सर ते ब्रिजचं काय
त्यांना बाहेर होते ना पहिले त्यांचं कोणी असेल त्यांना एक फोटो पाठवा ना त्याचा कोणी सहकारी असेल तिकडे त्यांना फोटो पाठव सांगा हो राज पाटीलला बोलवा खंदारे साहेब आहेत खंदारे आहेत त्यांनाही बोलवा ते आपण खाली आलेत ना आपण खाली मीटिंग करू ते झालं की खाली एक मीटिंग करून डिस्टर्ब नाही झाली पाहिजे ना खाली
आणि खूप दिवस प्रयत्न केला त्यांनी आणि दोन विषय त्याचे हाव दिले होते ठीक आहे सर. तसे माझे घर हे सगळे नागरिकांचं कारण म्हणजे गेल्या 2015 पासून पकडा शिवण विभागामध्ये तुम्हाला बोलल्याप्रमाणे नेरूळ बेलापूर सांगपाडा एरोली वाशी ह्या ठिकाणी जो ज्या सुविधा दिल्या त्या शिवडमध्ये दिल्या नाही. म्हणजे जो समतोल ठेवायचा आहे म्हणजे आता समजा नेरूळमध्ये तुम्हाला बोललो सभागृह आहे आगरी कोळी भवन आहे तिथे सब्जी भाजी मार्केट आहे तिकडे स्टेशन जवळ दिले त्यांना पार्किंगचा उघडता आहे तिकडे स्टेशनला. आता L&Tला मॉल दिल्यामुळे तिथे लोकांचं काय राहिलं नाही लक्षात घ्या तुम्ही. त्या ठिकाणी भाजी मंडईचा विषय येत नाही त्याची जागा नाही आमच्याकडे पार्किंगची भूखंड नाही आहे सभागृह नाही आमच्याकडे. तर आमच्या सगळ्यांची अशी विनंती की तुम्ही पहिला जो विकास जो आहे सगळीकडचा तिकडचे जे भूखंड आहे त्याचा समतोल राखला पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्ही जो आज तुमचा विकास आराखडा पाठवायचा आहे ना मंजुरीला तेव्हा पाठवा. पहिलं शेवटचं तुम्ही जे आहे जे राहिलेलं त्रुट आहे ती भरून काढावी कारण ह्या सगळ्यांनी टॅक्स भरलेले आहेत. आम्ही सिडको स्थापन झाल्यापासून म्हणजे ह्याच लोकांमुळे पहिली नवी वेळ बसली म्हणजे शिवूडचा भाग झाला. इकडे काय होतं काहीच नव्हतं पहिलं शिवूड स्टेशन झालं मला वाटतं त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी आल्या. तर ह्या सगळं खूप मोठं योगदान आहे शिवूडच्या लोकांचं आणि त्यांच्याकडे फॅसिलिटीज नाही आहे. आणि आता सिडको तुम्हाला माझे नवीन प्लॉट देत नाही की आता तुम्हाला भूमिका अशी घ्यावी लागेल की जोपर्यंत यांची तूट भरून काढत नाही तोपर्यंत आम्ही कोणाला एनओसी देणार नाही आणि ही भूमिका तुम्हाला घ्यावी लागेल सर. आता कसं आहे की ते लोक जसं आपल्याला भूखंड देत नाहीत जोपर्यंत आपलं काय काम आठवून ठेवतात त्यांचं काम होण्याच्या आधी तसं तुम्हाला ती भूमिका घ्यावी लागेल. आणि आमचं म्हणणं जे आहे ते तुम्हाला पत्र पण देतो पण सगळ्यांसमोर सांगतो की तुम्ही सुद्धा इथून पुढे शिडकोच्या कोणत्या मोठ्या प्रोजेक्टला एखाद्या गरीब लोकांची घरं असतील त्याला सीसी देण्यामध्ये आमचं काय हे जात नाही परंतु त्यांचे काही महत्वाकांक्षी प्रोजेक्ट असतील त्याच्यामध्ये तुम्ही बिलकुल सीसी द्यायची नाही त्यांना आणि सांगायचं की जोपर्यंत शिवडच्या लोकांना त्या ठिकाणी तुम्ही लोक प्लॉट देत नाही जे हवे जे 3-4 प्लॉट आहेत जे पाहिजे ती गरज आहे. आता तुम्हाला उदाहरण सांगतो की आम्हाला सिटी इंजिनियर सगळ्यांसमोर सांगितलं की ते स्पोर्ट्स सेंटर आमचं होणार नाही यावर्षी का होणार नाही कारण तुमचा विकास आराखडा फायनल नाही. आमचं म्हणणं असेल सर विकास आराखडा फायनल नाही आहे मग याच्या आधी ज्या आपण एनओसी दिल्यात कारण त्याच्यामध्ये तुम्हाला प्लॉटचा सारखा सारखा उल्लेख करतो एका उपखंडाचा आपल्या महासभेने त्यांना आत्ता कुठेतरी त्याच्यामध्ये चेंज करून हे केलं होतं त्यांचा झोन चेंज केला होता महासभेमध्ये तरी पण आपण त्यांना नाही हरकत दिली आहे ना आपण अडवणूक केली का तुम्ही त्याची नाही केली. तुम्ही म्हणले जाऊ दे कशाला एखाद्या प्रोजेक्टला विरोध करायचा तुम्ही मोठेपणा दाखवला DP तुम्ही थांबू शकला असता की DP पहिला होऊ द्या त्यानंतर आपण त्याची एनओसी देऊ पण तुम्ही त्याला एनओसी दिली ना सर. आमचं असं म्हणणं आहे की आम्हाला सुद्धा बिनशर्त हे नागरिकांसाठी प्लॉट आहेत ते त्यांच्या सुविधा डेव्हलप होणार नाही ते कोणाच्या होतील. शहराभ्यंतरांचं म्हणणं आहे की जोपर्यंत आमचा DP फायनल होणार नाही तोपर्यंत आम्ही त्याच्यावरती कोणत्या प्रकारचं बजेट फायनल करणार जर बजेटच नसेल 10-20 कोटी ते करणारच नाही. तर आमचं असं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये पण तुम्ही जो नाहरकतचा विषय जो आहे तो शिडकोकडून तुम्ही प्रस्ताव पाठवा त्याचा आणि त्यांना तुम्ही सांगा की तिकडच्या शिवडच्या लोकांची मागणी अन्यथा आम्ही काही सीसी तुमच्या ज्या आहेत जी कामं थांबलेली होती त्याच्यावरती आम्ही स्टे करू स्टे आणू. तुम्ही मला काय करा तुमचं रिप्रेझेंटेशन द्या मला मार्केटचा मोठा प्रॉब्लेम मार्केटचा त्या दिवशी विषय सॉल्व्ह केला त्या दिवशी कोण कोण होते ते पार्किंग आणि ऑडिट ते ऑडिट आणि मार्केट हा दोन तर कंपल्सरी पाहिजे कारण भयंकर आपण त्या ठिकाणी तुमचा तो एक इश्यू आपण तो हे केला दुसऱ्या याच्यामध्ये तुम्ही हे द्या शिवच्या याच्यात कुठे काय कसं करण्याचं आणि हे करता येईल तसं मी साहेबांशी पण बोलतो आणि आपण त्याच्यामध्ये हे करू काय करायचं फक्त आमचं म्हणणं की तुम्ही ह्या लोकांमुळे अडवणूक होईल पूर्ण नशीब होते नाही डोंट वरी त्याच्यात तसं हे नाही जे होऊ शकतं जे होणार ते मी होत म्हणत असतो जे ते नाही होणार ते नाही माहिती आहे त्या दिवशी तुमच्या समोर मी लगेच म्हणलं की नाही इथं आपल्याला हे करू शकतो आम्ही ते पुढे काम पण चालू केलं त्याचं रिप्रेझेंटेशन तुमचं सगळ्याच्या वगैरे आपण त्याच्यावरती 100% करून
आपल्या नियमानुसार काय कार्यवाही करता येईल ते आपण 100% करू दोन पर्यंत. पण आमचं एवढंच म्हणणं आहे सर की इतर ज्या विकसकांचे जे तुम्ही इनार कर देताना आमची काय हरकत नाही. पहिले की आपल्या तुमच्या शेवटच्या याच्यामध्ये इतर ठिकाणी इतर कम्पॅरिझन मध्ये इतर नोड्स किंवा इतर एरियामध्ये ज्या अमेनिटीज आणि फॅसिलिटीज असतात त्याचं डिफिसिट हे समजा दुसऱ्या कुठल्या इलाक्यांना भूखंड दिला गेला असेल किंवा काय त्याच्यामुळे ती कमतरता आहे ती भरून निघली पाहिजे. भरून निघली बाकी तुम्हाला इतर कोणाला द्या नका काही विरोध नाही. बरोबर ठीक आहे तुम्ही काय तुमच्या स्वतःच्या याच्या करता काही मागत नाही तुम्ही जनरल आणि सार्वजनिक इतर मागत आहात आणि ते करून द्या याची गर्तव्य आहे. डोंट वरी मी ते करतो 100%. येस 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 थँक्यू चालेल.
आई ना राहू द्या आता, हे झाल्यानंतर द्या. ते काम कर, देऊन टाक देऊन टाक देऊन टाका. भाऊ आता फक्त आता इंटरव्ह्यू होतो, 2 मिनिटं थांब फक्त, परत घेऊ. एक मिनिट थांब, एक मिनिट. नवी मुंबई शहरामध्ये विकास करताना काही विभागामध्ये सगळ्या सोयी सुविधा देण्यात आल्या आणि काही विभागामध्ये सोयी सुविधा देण्यात आल्या नाही. आणि याबाबत आपण गेल्या 2-3 महिन्यापासून किंवा त्याच्या आधीपासून शहर अभियंता यांना कल्पना देत आहोत. मला वाटतं महासभा विसर्जित झाल्यापासून या ठिकाणी ज्या महासभेतल्या मागण्या होत्या, विशेष करून या ठिकाणी जी DPS शाळा आहे त्या ठिकाणी हजारो विद्यार्थी ज्या शिकायला आहेत त्यांचे पालक त्यांना सोडवायला छोट्या मोठ्या वाहनाने त्या ठिकाणी येतात. ज्यांच्याकडे वाहन नाहीत ते रिक्षाने येतात आणि ज्या ज्यांना रिक्षाने येणं शक्य नाही ते चालत पण येतात. तर त्यांच्यासाठी ब्रिज व्हावा म्हणून आपण 2015 या ठिकाणी मागणी करतोय, परंतु प्रशासनाच्या लक्षात ही गोष्ट येत नाही, त्या गोष्टीचं गांभीर्य त्यांच्याकडे नाही आहे की बाबा या ब्रिजसाठी आपण एकदम घाईघाईने किंवा आपण म्हणतो ना प्रायोरिटी बेसवर त्या ठिकाणी आपण तो ब्रिज बनवला पाहिजे. आणि याची मागणी आपण अनेक वेळा अधिकाऱ्यांकडे केली होती, परंतु नेहमीच ती उत्तरं, आता पण त्यांनी जी उत्तरं दिलेली आहेत शहर अभियंता यांनी, समाधानकारक नाही आहे. परंतु मला असं वाटतं की या ठिकाणी जेव्हा तुम्ही सर्व नागरिकांकडनं टॅक्स घेता, प्रत्येक विभागामध्ये ज्या तुम्ही सुविधा डेव्हलप करता, आता सिवूर विभागाच्या लोकांनी प्रामाणिकपणे टॅक्स भरलाय, मग जेव्हा तुम्ही विकास करता त्यावेळेस सगळीकडे समतोल ठेवणं गरजेचं आहे. या बाबतीत आम्ही नगररचना विभागाला पण भेट दिली, नगररचना विभागाला आम्ही सांगितलं की त्या ठिकाणी आमच्याकडे मार्केट आणि पार्किंग ऑडिटोरियमचे भूखंड नाही आहेत. ह्या 5-6 दिवसामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचा विकास आराखडा फायनल होणार आहे, त्यानंतर आम्हाला काहीच भेटणार नाही. आम्ही कितीतरी ओरडलो, कितीतरी सांगितलं तर आम्हाला काहीच भेटणार नाही याची कल्पना आम्हाला आहे. म्हणूनच आम्हाला फॅसिलिटी दिल्याशिवाय हा विकास आराखडा फायनल करायचा नाही अशी भूमिका जी आहे या इकडच्या नागरिकांनी घेतलेली आहे. आज आपण बघताय की आज कामाचा दिवस असताना सुद्धा आपल्या व्यस्त कार्यक्रमातून किंवा कामकाजातून या ठिकाणी लोक सुट्टे घेऊन या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे विषय गंभीर आहेत की आता 2020 नंतर हा 24 झालेला आहे, या ठिकाणी महासभा नसल्यामुळे कोणाला कोणाची काळजी नाही आहे. आणि त्यासोबतच या ठिकाणी अतिमहत्त्वाचे विषय होते, जसं टर्फ बनवलं, लहान जे शाळेतील मुलं CBSE शाळेतील मुलं आहेत त्याची फाईल बनवून वर्ष झालं पडली होती, परंतु आडमुठेपणाचं धोरण की तुम्हाला दिलं तर इतर मागतील, हे जे शहर अभियंता यांचं जे विधान होत आहे ते हास्यास्पद आहे. जेव्हा तुम्ही 15-15 कोटीची कामं दुसऱ्या वार्डात करता, 25 कोटीची कामं दुसऱ्या वार्डात करता, तेव्हा हा विचार करता का की तेच 25 कोटीची कामं आपल्याला शिवूडमध्ये करायची आहेत, 30-25 कोटीची कामं आम्हाला नेरुळमध्ये करायची आहेत, मग असा भेदभाव का? आयुक्तांचं धोरण जे आहे, सॉरी शहर अभियंत्यांचं जे धोरण आहे ते दुटप्पी आहे. आणि याच गोष्टीचा विरोध जो आहे हा आमच्या मनामध्ये आहे, सिवूरच्या नागरिकांमध्ये आहे. हा फक्त आम्ही एक प्रकारे इशारा दिलेला आहे. या ठिकाणी शहर अभियंता यांनी सांगितलंय की ज्या काही आमची कामं जी आहेत, जी थांबलेली कामं आहेत ती आम्ही पूर्ण करू, म्हणून त्या ठिकाणी त्यांनी मौखिक जरी आम्हाला या ठिकाणी सांगितलं असेल तरी पण जर येत्या 10-12 दिवसामध्ये आम्हाला त्या बाबतीत जर तसं काय आढळलं नाही तर पुन्हा आज किती लोक आली आहेत, आज 200-300 लोक आले असतील,
पण पुन्हा या ठिकाणी हजार दीड हजार लोक येऊन या ठिकाणी जाब विचारतील हा त्यांचा अधिकार आहे, कारण ते टॅक्स पे करत आहेत. आम्ही कोणतं आंदोलन करायला आलो नाही, आम्ही या ठिकाणी प्रशासनाला जाब विचारायला आलो आहे की आम्ही सगळ्या गोष्टी टॅक्स बरोबर भरत असताना सुद्धा आमच्याबरोबर तुझा भाव का केला जातो. तर जे या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेचं जे सध्याचं धोरण आहे हे इतर वार्डांसाठी वेगळं आहे आणि काही वार्डांसाठी वेगळं आहे. मंत्रालयातून फोन करून काही लोक कामं करून घेतात, परंतु जे सर्वसामान्य वार्ड आहेत जे सरळ जाण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या त्या लोकांना मात्र न्याय मिळत नाही. तर या ठिकाणी आनंदाची बाब हीच आहे की आत्ताच आम्हाला नगर रचना विभागाने आश्वासन दिलं आहे की मार्केट, त्यानंतर ऑडिटोरियम आणि पार्किंग याच्यासाठी ती आमची तरतूद करणार आहेत. आपलं जे डी पी प्लॅन आहे त्याच्यामध्ये कुठे बसवता येईल आणि तत्पूर्वी जोपर्यंत तो आम्हाला ती सुविधा मिळत नाहीत तोपर्यंत नवी मुंबई शहराचा विकास आराखडा हा मंजूर करू नये अशा प्रकारची मागणी जी आहे त्या सर्व नागरिकांनी आणि आम्ही त्या ठिकाणी जे सहाय्यक संरचना अधिकारी आहेत त्यांना केलेली आहे. धन्यवाद. पुढचं पाऊल हेच असणार आहे की जर समजा प्रशासनाने परत अजून हे सगळं करून सुद्धा नागरिक या ठिकाणी आलेत, हे काम माझं नाही नागरिकांचं आहे. आज 200 लोक आले, शांततेने आलेले आहेत, पुढच्या वेळेस 500,000 लोक येतील आणि त्यावेळेस तुमच्याकडे जर काही उत्तर नसेल तर त्यावेळेस या महानगरपालिकेमध्ये ते ठिया धरून बसतील, त्या ठिकाणी बसून राहतील. आम्ही कोणत्या प्रकारचं त्या ठिकाणी कायदा हातात घेणार नाही, पण आम्ही तोपर्यंत जाणार नाही जोपर्यंत आमची कामं होत नाही आणि कोणत्या अधिकाऱ्याला पण घरी जाऊ देणार नाही. हे तुम्हाला या ठिकाणी आम्ही सांगतो. म्हणजे नागरिकांनी जर आत्ता आमची फसवणूक केली एवढे एवढे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक तरुण सगळ्याच वर्गाच्या महिला ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी आलेले आहेत, तर मला असं वाटतं प्रशासनाने त्याची दखल घ्यावी. आणि प्रशासनाने दखल घेतली नाही तर इथून पुढे पुन्हा 1000 लोक आणून या महानगरपालिकेत दालनासमोर त्यांच्या बसून राहण्याची भूमिका त्या ठिकाणी करू जोपर्यंत आमची कामं होत नाही. आम्ही बाहेर आंदोलन करणार नाही उन्हामध्ये, कारण ही जी महानगरपालिका आहे या नागरिकांच्या करातून बनवलेली आहे, त्यांचे पैसे या ठिकाणी खर्च झालेले आहेत, म्हणजे पैसे लागलेले आहेत. तर त्यामुळे आम्ही उन्हामध्ये उभं राहून आमचा वेळ वाया घालवणार नाही, या महापालिकेतच बसणार जोपर्यंत आमची कामं होत नाही आम्ही जाणारच नाही. धन्यवाद. कोणा मला बोलायचं? एक दोन लोकांचं घ्या नागरिकांचं. पहले दिक्कत है कि जो हमारा जो पाम बीच रोड पे जो ब्रिज बनना है वो आज कई सालों से रुका हुआ है. प्लानिंग बनता है नहीं बनता है ये वजह से उस वजह से हमने हमारे लेडीज़ों को लेके आए हुए थे. और फिर स्कूल का ग्राउंड है जो हमारा नहीं बन पा रहा है, बच्चे फिजिकल एक्टिविटी करने के लिए वंचित रह रहे हैं. और हमारे जो स्कूल की बिल्डिंग का FSI का जब वो प्रोग्राम है वो नहीं हो पा रहा, ये सारी चीज़ें हैं जिसकी वजह से हम लोग सभी अपनी लेडीज़ को लेके आए हुए हैं, लेडीज़ है और जेंट्स हैं उनको लेके आए हुए हैं. माननीय विशाल डोळसने जे आत्ता प्रशासन पालिकेला जे सांगितलं की आम्हाला सीवूडमध्ये मार्केटचा मोठा प्रॉब्लेम सतावत आहे, तसंच ऑडिटोरियमचा एक प्रॉब्लेम आहे, तर त्याने जे
प्रस्ताव मांडलेला आहे त्याची पूर्ण ही झाली पाहिजे, अंमलबजावणी ही झाली पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून आत्ता विशालच्या बरोबर एक 2-3 आमच्या शिवडमधून नागरिक आलेले आहेत, जर हे कामं नाही झाली तर पुढल्या वेळेला 1,000-2,000 आम्ही घेऊन येऊ, एवढंच बोलतो मी. तर प्रशासनानं आमची कामं करावी अशी त्यांना विनंती करतो. धन्यवाद.